नावानं मात्र मुलाची आठवण पुन्हा एकदा व्हावी हीच संकल्पना असेल आणि पुन्हा पुन्हा विघ्नेश आपल्यामध्ये राहावं ही संकल्पना सतीश साळुंकेंची असणार आहे. कारण आपल्या बाजूला उजव्या बाजूला आपण बसतोय विजयशेठ खानावकर बसले, त्यानंतर काही मान्यवर व्यासपीठावर बसलेत आणि या मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या या मायबापांच्या मध्यस्थी चालू असणारा आपला सामना पाहतोय. अतिशय रोमहर्षक सामना, सेमीफायनलचा सामना आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मात्र आता आर्या ओवळा संघ नाणेफेक हरलाय आणि प्रथम त्यांच्या वाट्याला आले मी म्हणेन क्षेत्ररक्षण. कारण आतापर्यंत आर्या ओवळा संघ नाणेफेक जिंकला होता, फलंदाजी करत असे आर्यन्स. निश्चितच दुसरी धावामध्ये कन्वर्ट जाते, जोरदार धाव पाहायला मिळाली, चित्याच्या चपळाईनं धाव पाहायला मिळाली. कासवाची गती ठेवून चालणार नाहीये इथे. आपण एक गोष्ट ऐकली असेल, ससा आणि कासव, ज्यावेळेला ससा झोपतो त्यावेळेला कासव पुढे निघून जातो. कासव जिंकला कसा ज्याला गोष्ट माहीत नाहीये त्याला अजूनही प्रश्न पडेल, कासव जिंकला कसा. हळवडपणे चालणारा कासव मात्र तशी संत वातावरण सुरुवात नाही न करता जोरदार सशासारखी धाव घ्यावी लागेल. पंच आमच्याकडे वळून सांगतात स्वर चेंडू अवांतर धावेचा चेंडू आणि त्यानंतर मात्र एक अवांतर धाव जमा होते. तीन धावा धाव फलकावर पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सुरेश मोहिते आणि किशन जोडी, एक अष्टपैलू जोडी आहे जय मल्हार संघाची. आता मात्र टॅप केला चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये, वन बॉल चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव निश्चित मिळाली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि अशा रीतीनं कैलास हा गोलंदाज आतापर्यंत सफल ठरतोय. एक अवांतर चेंडू जरी टाकला असला तरी मात्र सफल गोलंदाज ठरतोय. मात्र दोन षटकांचा सामना आहे, दोन षटकामध्ये किती धावांचा ओघ, किती धावांचा लक्ष असणार आहे या आर्यन इलेव्हन संघाला. निश्चितच किशन स्ट्राईक एंडला तर मात्र फलंदाजी कशी होईल ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा आमच्याकडे पंच वळून सांगतात स्वर आहे चेंडू अवांतर धावेचा चेंडू आहे. अजून एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल कारण आतापर्यंत दोन चेंडू एक्स्ट्रा टाकलेत आणि आठ चेंडूंचा आतापर्यंत षटक मोजावा लागेल. कारण शेवटचा सामना आहे, शेवटच्या सामन्यामध्ये चुका करणं अति संकटात नेण्यासारखं होईल. मात्र तशी चूक आतापर्यंत पाहायला मिळतंय गोलंदाज किशन कैलासी. आता मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू खेळून काढतोय किशन. फ्रेंड्स निश्चित आपण पाहिलं तर दिवे लागायला सुरुवात झाली. याच्यात ह्या सामन्यातून कोणाचा दिवा विजेल आणि कोणाचा दिवा लागेल हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे प्रवीण सर. निश्चितपणे भाऊ, मात्र आपलं म्हणणं अगदी रास्त आहे कारण एक संघ ज्याला या स्पर्धेला निरोप द्यावा लागणार आहे तर एक संघ जो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मजल मारणार आहे. नक्कीच जो सामना हरणार त्याच्या जिवारी लागणार आहे कारण पहिला फलंदाज बाद झालाय. किशन हा फलंदाज भोपळा न फोडता अंबू आपल्या तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. मात्र किशनला पॅव्हिलियनचा रास्ता दाखवलाय. मी म्हणेन गोलंदाज कैलास आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तर रोहन पाटील एक अष्टपैलू खेळाडू रोहन पाटील ज्यानं मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती तो गोलंदाज आता मात्र क्षेत्ररक्षण करताना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहिलं तेवढंच प्रॉपर टायमिंगचा अभाव पाहिला कृष्णा याच्या फलंदाजी मार्फत. मात्र येणारे अजूनही या षटकातील काही चेंडू असणार आहेत. कैलास मात्र गोलंदाजी करतोय अखूर टप्प्याचा चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडूची पाहणी करता नाही, उसळी घेणारा चेंडू फेकला होता आणि त्यानंतर म्हणतात चेंडू गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. एस टी रक्षक देतील तेवढा चतुर आणि चाणक्या चतुराईनं व्हॅक्युम देतोय आणि अशा रीतीनं निर्धाव चेंडू खेळून काढलाय मी म्हणेन सुरेश मोहितीनं. तर या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे प्रवीण अर्जुन सर, शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट षटकार. डीजे मार्केट मध्ये असू दे भाई कोण पण आपल्याला नाटला की डायरेक्ट तीनशे रुपये. नक्की डीजे ऑपरेटर एखादा डबल मिनिंग मध्ये एक गीत झाला तर बरं वाटेल. प्रेक्षक वर्ग थोडीशी
मनोरंजन मात्र ज्या फटक्याची गरज होती अर्जुन सर त्या फटक्याची गरज आता भासू दिली आहे. मी म्हणेन ना सुरेश मोहितेने मारलेला हा A1 क्वालिटीचा षटकार आणि त्यामार्फत झाल्या धावा 11 म्हणजे 11 धावांचा टार्गेट तर आतापर्यंत सेट झालाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या गेल्यात तर अवांतर टाकलेले दोन चेंडू आपण पाहिले. नवीन गोलंदाज असताना आपण पाहणार भावेश. भावेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहे कळंबोली संघातून खेळणारा आपण पाहतोय या अरेन स्पोर्ट कळंबोली संघातून खेळणारा. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. मात्र प्रॉपर टायमिंगचा अभाव देखील असला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कर्वे सीमारेषेवर चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. मात्र 3 धावा रोखू शकला नाहीये क्षेत्ररक्षक आणि पंचांमध्ये आपण पाहतोय. डिसिजन येणं 3 धावांची मदत मिळते. मी म्हणेन यात पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या म्हणजेच पुढच्या चेंडूवर धावा येतील ही शक्यता वाटते कारण पहिला चेंडू मारला आहे. मी म्हणेन फलंदाज मल्लानं सुरेश मल्ला एक धष्टपुष्ट बांधाचा फलंदाज पाहतोय नक्कीच. आता मात्र फाईन लेगला चेंडूला ढकलला गेलाय. एक धाव पूर्ण केले वन बॉल चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी चेंडूची फेकणी झाली. एकेरी धावेनं भर पडते. एकेरी धावेनं सुरेश मोहितेला भर पडते. एकेरी धावेनं संघाच्या खात्यामध्ये भर पडते. 15 धावा धावपळकावर लागल्यात. या 15 धावा आतापर्यंत 8 चेंडू मध्ये कुठल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलचा सामना आर्यन स्पोर्ट कळंबोली विपक्ष जय मल्हार. मात्र पाहूया जय मल्हार संघ भंडारा उधळतोय की आर्यन स्पोर्ट काहीतरी कलाकौशल्य दाखवतोय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. प्रवीण सर वाईट चेंडू पाहायला मिळाला अवंतर चेंडू म्हणजे दिवाळी संपली दसरा संपला बोनस मिळतोय मित्र जय मल्हार संघाला. लॉंग ऑफ क्षेत्राला क्लिअर केलाय. मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू लाडवलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतो. चित्याच्या चपड्यानं सुरेश मोहिते नाशांगेला पोहोचलाय. मी म्हणेन 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 18 धावा धावपलकावर लागल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा धावपलकावर लागल्यात. आर्यन स्पोर्ट खेळत असताना गोलंदाजी करत असताना मात्र पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय या षटकातील निर्धाव चेंडू. भावेश मात्र गोलंदाजी चांगली करतोय मात्र क्षेत्ररक्षकांची न मिळालेली 7 आणि त्यानंतर आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील भावेशने घेतला होता. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. 4 सफलता मिळवता कोणती धाव न देता मिडनवर टाकला होता भावेशनं. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंगचा अभाव मिडविकेट क्षेत्राला क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. फलंदाज मल्ला हा बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद झालाय तो जय मल्हार संघाचा. या षटकातील अजूनही 2 चेंडू 1 चेंडू शिल्लक असणार आहे. मात्र सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे फलंदाज सुरेश मोहिते डीजे. हॅलो. तर धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावपळकावर पाहतोय. शेवटचा चेंडू भावेशचा मात्र लव फोल्टा चेंडूटा जोरदार अपील करते. अविश्वास दाखवला पंचानं. हाईट फॅक्टर पाहिली त्यानंतर चेंडूची लाईन पाहिली आणि त्यानंतर एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली ते जय मल्हार संघाला. तर 19 धावा धावपळकावर लागल्यात आणि 20 धावांचं लक्ष असणार आहे ते आर्यन स्पोर्ट कळंबोली संघाला. मात्र दोन्ही संघांना विनंती करतोय आपण घाई करायची लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फलंदाजाने आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी जय मल्हार संघाला आपण विनंती करूया लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण शेवटचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. मात्र सेमीफायनलचा सामना 2 षटकांचा का खेळावा लागला त्याचा भूर्दंड का आपल्याला भोगावा लागलं आणि आयोजकांना याचा त्रास का झाला याचं कारण आपणच असणार आहोत. कारण अशा एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये
118 देशामध्ये दाखवली जाणार ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं दोन षटकाचं खेळ अतिशय लाजणीय बाब आहे. मी म्हणेन प्रवीण अर्जुन सर. मात्र वळूया आपण समालोचक कक्षामध्ये. आमचे परम मित्र या इंटर कॉलनीतील एकमेव बादशाह यांचा बुलंद आवाज आहे ते प्रवीण अर्जुन सर. ओव्हर टू प्रवीण अर्जुन. धन्यवाद भाऊ मात्रे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांतजी पुजारी आणि विके नांगरे पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन आज दिवसभर. खरोखरच खेडूक पाडायला जरी असलो तरी कळंबोली क्रिकेटचं प्रेम मला या ठिकाणी घेऊन आलंय. भाऊ मात्रेंचा आवाज देखील मी त्या ठिकाणी ऐकला आणि किमान एक षटक तरी या ठिकाणी समालोचन करावं. परंतु आपण पाहतोय खेळाचं उत्तरार्धाला सुरुवात होते. मी खेळाडूंना विनंती करतो आपण थोडंसं कोऑपरेट करायचं आहे. खूप मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतोय दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली यांच्या वतीने आयोजित कैलासवासी विघ्नेश सतीश साळुंके स्मृती चषक या ठिकाणी आपण 2018 माध्यमातून पाहतोय. आर्यन संघाचा जर आपण विचार केला भाऊ मात्र आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. कारण मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. या क्रीडा रसिकांचा खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करायला पाहिजे. कारण इंटर कॉलनी स्पर्धा असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं हा क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांना विनंती करतो या क्रीडा रसिकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या जरूर वाजवायच्या आहेत. कारण जोपर्यंत क्रीडा रसिक नाहीये तोपर्यंत कोणत्याही सामन्याला मजा नाहीये भाऊ. नक्कीच प्रवीण अर्जुन सर. प्रेक्षक वर्ग म्हणजे आपला मायबाप आहे आणि ज्या वेळेला मायबाप आपला आपल्या समोर दिसतो त्यावेळेला आपल्या शब्द मुखातून जास्तीत जास्त बाहेर पडत असतात. मात्र जोरदार स्वागत करूया पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाचं ज्यांना आपल्यासाठी वेळ दिला. ओव्हर टू प्रवीण अर्जुन सर. निश्चितपणे सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. आपण पाहतोय मानसिक दडपण जरूर आलंय. 20 धावांचं लक्ष गाठायचंय. परेश आणि भावेश ही सलामीची जोडी. आज आपण परेशला आम्ही खेडूकपाडाच्या मैदानावरती पाहिला. त्याच्या रोडपाली संघाना रोहिंजन संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. परंतु भाऊ तो सामना इतका मस्त झाला होता. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना शशी जाधवनं षटकार खेचला होता आणि अंतिम चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना सीमा रेषेच्या अगदी लगत तो झेल पकडला गेला होता. एक सेकंद असं वाटलं होतं की हा सामना रोडपाली संघानं जिंकलाय. परंतु शेवटच्या क्षणाला अप्रतिम झेल पूर्ण केला. दरम्यान या सामन्याकडे आपण वळूया. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज भावेशनं. एक धावेचं योगदान दिलंय परंतु एकेरी दुवेरी धाव्या जमा करून या ठिकाणी चालणार नाहीये. तर आवश्यकता असणाऱ्या मोठ्या फटक्यांची मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला या मैदानावरची अंतिम स्पर्धा 2017 ज्याचा उपविजेता होता हा आर्यन संघ म्हणजे मागच्या वर्षीचा उपविजेता संघ या वर्षामध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय का हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. परंतु तितकाच देखणा मारा दत्ताच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी. विजयाचा शिल्पकार ठरलाय मागच्या सामन्यामध्ये तो म्हणजे गोलंदाज दत्ता. अप्रतिम आणि भेदक मारा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अर्थातच पहिल्या षटकात प्राथमिक दबाव कसा निर्माण करायचा याचं मूर्तिमंद उदाहरण म्हणजे दत्ता याची गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 1 धावा. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी यावेळेस डावखुऱ्या गोलंदाजाकडून. परंतु परेश खटके सारख्या फलंदाजाला यावेळेस मात्र मिस टाईम होतोय चेंडू आणि सीमा रेषेला गाठला पहिला फलंदाज. या दरम्यान मी माऊली संघाचे विक्रम पवार आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर दिनकरजी पोपेडा साहेबांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते जे एक सन्मान चिन्ह द्यायचं राहून गेलं होतं माऊली संघाला ते सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. विक्रमजी पवार साहेब माऊली संघाचे 40+ संघाचे आणि माऊली संघाचे गोलंदाज. तर मी दिनकरजी पोपेडा साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचं. आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ज्या प्रकारे जाहिरातींचा बॅनर असतो जी संकल्पना आपण संघर्ष चषक 2017 पाहिली तीच संकल्पना आपण या दत्तकृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी कुमार विघ्नेश सतीश साळुंके स्मृती चषकाच्या माध्यमातून पाहतोय. देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु आता मात्र थोडासा दिशा मात्र भरकटतोय. लोअर फुलटॉस चेंडू बीमर चेंडू करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि यावेळेस मात्र दिशा भरकटलाय. 1+1 अशा एकूण 2 धावा आल्यात. मोठी शिखर जरूर मिळाली आहे. परीश खडके बाद झालाय परंतु त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलाय तो फलंदाज राहुल. या दरम्यान विनय खिल्लारी आपल्याला देखील शिवपेडा संघाचे विनय खिल्लारी आपण देखील यायचंय. आपलं देखील सन्मान चिन्ह देणं या ठिकाणी बाकी राहिलंय. तर विनय खिल्लारी शिवपेडा संघाचे यावेळेस मात्र मोठा फटका चेंडून अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे आणि मात्र फलंदाज बाद.
हॅलो तसेच शिवपेडा संघाचे विनय खिल्लारे आणि मयूर खानावकर परेश इलेव्हन संघाचे मयूर खानावकर आपल्याला देखील विनंती आपण यायचं आहे कारण सन्मानचिन्ह देणं राहून गेलं होतं या ठिकाणी थोडंसं गडबड जरूर झाली होती सुरुवातीला परंतु आता मात्र आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आपलं सन्मानचिन्ह या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे त्या स्वामी निंबाळकर यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मानचिन्ह द्यायचं धाव फलकावरती धावा आल्यात फक्त 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 20 धावांचं लक्ष काढायचं आहे पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे अंतिम चेंडूवरती जर एखादा चौकार एखादा षटकार आला तर पुन्हा एक धाव मात्र हा सामना खुला होऊ शकतो तो आर्यन संघासाठी पाहूया आर्यन संघाचा रोहन पाटील यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे गणेश आहिरे पुन्हा एकदा चेंडूच्या खाली हा 3रा फलंदाज बाद राहुल क्या बात है डीजे आपण पाहतोय एसके साऊंड अँड इव्हेंट्सचे प्रोप्रायटर उदय पवार सूरज पवार डीजे मॉन्टी आणि अर्थातच फैजल ही चौकडी या मैदानावरती धुमाकूळ वाजवते कारण प्रत्येक आठवड्यामध्ये आपण पाहतो सुमधूर संगीतानं जसा भाऊ मात्र आपण उल्लेख केला डबल मिनिंग गाण्यांचा तर या ठिकाणी दादा कोंडकेशिवाय दुसरा कोणता पर्याय असणार आमच्या डीजेवाल्याच्या समोर जबरदस्त धून यावेळेस डीजेच्या माध्यमातून परंतु 3रा फलंदाज गमावलाय 3 गडी बाद धाव फलकावरती धावा आल्यात त्या फक्त 3 धावा आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असणार आहे ते रोहन पाटील उर्फ राजा या खेळाडूवरती रोहन पाटीलचा जर आपण विचार केला तर येत्या 24 ते 28 जानेवारी 2018 या कालावधीमध्ये मोठी क्रीडा स्पर्धा रोडपालीच्या मैदानावरती आपल्याला दिवा पाटील मैदान रोडपाली या मैदानावरती आपण कैलासवासी भार्गुभाई नामदेव पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून एक भव्य क्रीडा स्पर्धा येत्या 24 ते 28 जानेवारीला आपण नुसतीच अनुभवणार आहोत ज्याचं प्रमुख आयोजक हे रोहन पाटील आहेत आणि तेच रोहन पाटील यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती मोठे फटकेबाजी नक्कीच प्रवीण अर्जुन सर 13 तारखेला जय दिवाबडी साहेबांची जयंती आहे आणि ती जयंती मोठ्या उत्साहानं साजरी होणार आहे कामोठे रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीनं निश्चितच क्रांतीज्योत जासेवरनं कामोठ्यापर्यंत येणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी महाप्रसाद देखील आहे आपल्या मानसर स्टेशनला आणि खानदेश स्टेशनला तर ज्याला ज्याला जे शक्य होईल जसं शक्य होईल तसं तसं त्यांनी सकाळी 6:30 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होतोय तो संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रम असणार आहे दिवा पाटील साहेबांचा जयंतीचा निश्चितपणे भाऊ मात्र खूप मोठा व्यक्तिमत्व होता हुतात्मा म्हणून ज्यांना संबोधलं जात त्यांचा मात्र या ठिकाणी आपण निश्चितपणे उल्लेख केलाय पुन्हा एकदा सामन्यांकडे बोलूया येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता 4 धावा धाव फलकावरती आल्यात स्ट्रायकर एंडला फलंदाज तेजससाठीचा चेंडू अखो टप्प्याचा चेंडू जरूर होता ऑन साइडला चेंडू मिळवण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू 4था फलंदाज गमावलाय तो आर्यन संघानं नवीन फलंदाज लगेचच आपण मैदानाकडे आगेकूच करायचंय रोहन पाटीलचा जर आपण विचार केला भाऊ मात्र पहिल्या चेंडूवरती फक्त 1 धाव घेतली मला वाटतं आवश्यकता नव्हती रोहननं जर 6 चेंडू स्ट्राईक केलं असतं तर त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची कारण अंतिम षटकाचा जर आपण विचार केला तर अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये आणि या 4 चेंडूत 16 धावा करण्याची क्षमता जर आर्यन संघाच्या कोणत्या फलंदाजामध्ये असेल तर तो परेश कडके आहे तर तो फलंदाज आहे भावेश तर तो फलंदाज आहे राहुल आणि तो फलंदाज आहे तो म्हणजे राजा पाटील परंतु यावेळेस राजा पाटील आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला तर स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण कैलास चौधरी कैलास ना आले आल्या मोठा फटका खेळलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये फलंदाज मात्र बाद आणखीन एक फलंदाज गमावलाय तो आर्यन संघानं
तर निश्चितपणे येणारे तीन चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र भाऊ मात्रे आपण राजा पाटील अर्थात द्रोण पाटील स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. आवश्यकता असणार आहे जो संघ नाही काय संघाचा येणारे तीन चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. एक फटका जर फलंदाज द्रोण पाटीलच्या बॅट मधून आला तर निश्चितपणे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची मजल मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. परंतु गोलंदाज मनोजचा जर आपण विचार केला चाणाक्ष बुद्धीचा हा गोलंदाज पाहूया. राजा पाटील चेंडू टाइम करता येत नाहीये बॅटीचा केवळ इनरेज घेत चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि निर्धाव चेंडू कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा मनसुबा दाखवला नाहीये. अगोदरच्या षटकात